खूप खूप स्वागत आहे. मटारच्या करंज्या आपण बनवणार आहोत आणि त्यासाठी मी इथे घेतलेला आहे 2 वाटी मैदा. त्यामध्ये आपण 2 चमचे बारीक रवा मिक्स करूया. चवीनुसार घालूया मीठ. चांगलं मिक्स करून घेऊया. आणि आता ह्यामध्ये आपण करणार आहोत तुपाचं मोहन. मी इथे साजूक तूप कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि 2 चमचे आपण हे तूप घालणार आहोत. दोन मोठे चमचे मी तूप घातलेलं आहे. छानसं मिक्स करून घेऊया. थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत. घट्टसर मळायचं आहे पीठ, सैल नाही मळायचं, त्यामुळे थोडं थोडंच पाणी घालायचं आहे. हे तुम्ही बघू शकता मी घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे. आता ह्याला काय करूया, आपण झाकून देऊ 1 अर्धा तासासाठी. तर आपण मटर करंजीचं स्टफिंग बनवत आहोत, त्यासाठी मी इथे पॅन प्रीहीट केलेला आहे आणि मी इथे 2 वाटी मटार घेतलेले आहेत आणि हे आपण छानसे भाजून घेणार आहोत. तर ह्यामध्ये मी 1 अर्धा चमचा साजूक तूप टाकणार आहे. 1-3 मिनटं आपण मटर हे परतवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे, त्यामुळे आपण सुरुवातीला थोडेसे मटर भाजून घेतले. तर हे आता मटर जे आहे ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यानंतर ह्याच पॅनमध्ये आपण सुकं खोबरं आहे ते भाजून घेऊया. तर ते खोबरं जे आहे तुम्ही बघू शकता छानसं आपण भाजून घेतलेलं आहे. तर ह्याला सुद्धा आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. आता ह्यामध्येच मी 1 चमचा तीळ घेते आणि ते सुद्धा आपण भाजून घेऊया. तर इथे आपण तीळ भाजून घेते, तुम्ही बघू शकता त्याचा कलर चेंज झालेला आहे. गॅस मी आता बंद करते. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मटर जे आहेत ते आपण काढून घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण मिरची घालणार आहोत. मिरची आपल्या आवडीनुसार मी इथे 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, ह्या तिखट मिरच्या आहेत. तर हे मटर आपण मिक्सरला वाटून घेऊया. तर इथे मटर जे आहेत ते आपण बारीक करून घेतले. खूप बारीक असं पेस्ट वगैरे नाही करायची आहे, पाणी न घालता जाडसर असंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर इथे हे आपण वाटून घेतलेलं आहे. आता आपण स्टफिंगला सुरुवात करूया. तर इथे मी तोच पॅन प्रीहीट करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये मी साजूक तूप भरून घेणार आहे. थोडंसं जास्त नाही, थोडंसंच घालायचं आहे. तुपाऐवजी तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता. तर इथे आपण जो मटार वाटून घेतलेला आहे तो सर्वात प्रथम आपण घालून घेऊया. थोडंसं परतवून घेऊया. सतत परतत राहायचं आहे आणि ह्याला थोडंसं आपण शिजवून घेणार आहोत. तर आता ह्याच्यामध्ये आपण घालूया चवीनुसार मीठ. इथे घालूया धणा पावडर 1/2 चमचा, जिरा पावडर 1/2 चमचा, गरम मसाला 1/2 चमचा, बडीसोप पावडर 1/2 चमचा, ओवा 1/2 चमचा. सर्व छानसं मिक्स करू. ह्यामध्ये आपण घालणार आहोत सुकं खोबरं, थोडीशी साखर आणि आता हे छानसं मिक्स करून घेऊ. घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता आपलं स्टफिंग जे आहे ते इथे झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते. 1/2 तास झालेला आहे. तर इथे 1/2 तास आपला झालेला आहे. आपण पीठ बघूया. पीठ आपण छानसं मऊ झालेलं आहे तुम्ही बघू शकता. आता ह्याला थोडंसं आपण मळून घेऊया. पीठ जे आहे ते आपण छानसं मळून घेऊ एकदा आणि ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया. लहान मोठी मिडियम साईज जशी आपल्याला करंजी हवी आहे त्या हिशोबाने आपण गोळे करून घ्यायचे आहेत. असे पेढे बनवून घ्यायचे म्हणजे काय सर्व एक समान होतात. इथे आपण एक पिठाचा गोळा घेतलेला आहे, तो आपण पुरी लाटून घेऊया. त्याची वाटीच्या साह्याने, एखादी मोठी वाटी असेल त्याच्या साह्याने किंवा डब्याच्या साह्याने, डब्याचे झाकण सुद्धा चालू शकतो. काठ वाली पाहिजे, इतकंच छानसं कापून घ्यायचं म्हणजे गोलाकार होते, एक समान होता, दुसरं काहीच नाही. जाड वाटत असल्यास थोडस वाढवून घ्यायचं. हे बघा, आता ह्याची दोन्ही टोकं एकत्र करायची. इथून प्रेस करायचं आणि इथूनही प्रेस करायचं आणि अशा प्रकारे हे पॉकेट तयार करायचं.
हे आपलं स्टफिंग आहे, हे स्टफिंग ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं, जितकं मावेल तितकं स्टफिंग भरायचं आहे, खूप स्टफिंग पण भरू नये, इथे जास्त झालेलं आहे मी काढून टाकते, नाहीतर काय करंजी तेलामध्ये सुटू शकते। आणि ही दोन्ही डोकं एकत्र करायची, छानसं प्रेस करून घ्यायचं, फटाफट करंजी बनते। तुम्ही अशी सुद्धा ही फ्राय करू शकता किंवा मग वाळू शकता, ही जी अशी आहे अशी वाळू शकतात। किंवा कातणीने कापू शकतात, कशाही प्रकारे बनवू शकता। असं बनवायला थोडासा वेळ लागतो पण दिसायला सुंदर दिसते। तुम्ही बघू शकता आपली करंजी किती सुंदर बनलेली आहे। तर अशाच बाकीच्या करंज्या मी बनवून घेते। तर इथे मी 5-6 करंज्या बनवून घेतलेल्या आहेत, आता आपण त्यांना तळून घेऊया। तेल आपलं तापलेलं आहे, मी आधीच ते प्रीहीट करायला ठेवलं होतं, गॅस एकदम स्लो आहे। आणि आपण करंजी घालून घेऊया। सुरुवातीला मी एकच करंजी घालते, तांबूस रंगावर येईपर्यंत आपण याला तळून घेणार आहोत। वाव मस्त। आणि इथे तुम्ही बघू शकता आपण दोन्ही साईडने छानशी तांबूस रंग येईपर्यंत तळून घेतलेला आहे करंजी। खूप छान अशी करंजी बनते। तर अशाच आपण बाकीच्या सुद्धा करंजी करून घेऊया। खूप छान अशा ह्या करंज्या दिसत आहेत, तुम्ही बघू शकता। आणि तेलही त्या शोषत नाही आहेत, बघा तुम्ही एकदम कोरड्या आहेत त्या। तर अशाच मी बाकीच्या करंज्या सर्व करून घेते। माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करू शकता, काही कमेंट्स असतील तर लिहा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।